मित्रांनो बुद्धिमत्तेचा अभ्यास करत असताना या पद्धतीने जर तुम्ही जी अल्फाबेटिकल जे आपण वर्ड्स आहेत तर त्यांना जर अशा पद्धतीचे क्रमांक टाकून घेतले आणि ते जर पाठ करून घेतले तर निश्चितपणे जे अंक म्हणजे इंग्लिश अंक मालिकेवर जे काही प्रश्न विचारले जातात तर त्या प्रश्नांसाठी हे फार उपयुक्त आहे फॉर एक्झाम्पल एचा नंबर जो आहे तो एक बीचा दोन सीचा तीन डीचा चार ई फाईव्ह अशा पद्धतीने क्यूचा सतरा आरचा अठरा यस एकोणावीस एक्स चोवीस वाय पंचवीस आणि झेड सव्वीस अशा पद्धतीने जर तुम्ही पाठ करून घेतलं मित्रांनो तर निश्चितपणे या अंक मालिकेवरील कोणताही प्रश्न येऊ हो? तर तो सोडवण्यासाठी आपल्याला फारच याचा फायदा होत असतो उदाहरणार्थ आपण उदाहरण बघूया की पी त्याच्यानंतर आर त्याच्यानंतर यू त्याच्यानंतर आणि क्वेश्चन मार्क तर हे जर आपल्याला क्वेश्चन मार्कच्या जागी कोणता अल्फाबेटिकल नंबर किंवा अल्फाबेटिकल वर्ड येईल अंक मालिकेतील तर ते आपण सोडवूया या ठिकाणी पीचा नंबर जर आपल्याला पाठ असेल तर तो सरसकट आपण सोळा टाकू शकतो आरचा अठरा यूचा एकवीस म्हणजे सोळा दोन इथं तीन आणि इथं पुढे चारचा फरक म्हणजे पंचवीस आलं पाहिजे एकवीसने चार पंचवीस पंचवीस म्हणजे हा वाय म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी वाय हे उत्तर येईल म्हणजे अशा पद्धतीने त्याचबरोबर दुसरे उदाहरण देखील आपण बघूया जर सी डीला त्या ठिकाणी डब्ल्यू आणि व्ही तर ठीक आहे जे केला प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह हे कशा पद्धतीने सोडवायचं तर ते सांगतो आता सी फॉर म्हणजे तीन आहे डी ला चार नंबर आहे त्याच पद्धतीने डब्ल्यूचा जो नंबर आहे तो तेवीस आहे व्हीचा जो नंबर आहे तो बावीस आहे म्हणजे अल्फाबेटिकली जे एकूण नंबर आहेत ते सव्वीस असतात म्हणजे तेवीस आणि तीन सव्वीस बावीस आणि चार सव्वीस हा आकडा त्या ठिकाणी येतो त्याच पद्धतीने जेचा नंबर जो आहे तर तो आपण दहा टाकूया म्हणजे जो आहे या ठिकाणी दहा आणि केचा नंबर या ठिकाणी अकरा म्हणजे सव्वीस मे येण्यासाठी इथं सोळा आला पाहिजे आणि अकरा म्हणजे इथं सव्वीस येण्यासाठी पंधरा म्हणजे सोळा आणि पंधरा नंबरला कोणकोणते अल्फाबेटिकल वर्ड्स आहेत ते बघू सोळाला आहे पी सोळाचा हा इथं आला पी आणि पंधराचा आला आ, ओ म्हणजे या ठिकाणी उत्तर जे आलं ते पी ओ म्हणजे दहा आणि सोळा सव्वीस आणि अकरा आणि पंधरा सव्वीस अशा पद्धतीने पी ओ हे उत्तर आपल्याला आ, या ठिकाणी मिळालेला आहे म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला हे जर अनुक्रमांक तुम्ही पाठ करून ठेवले मित्रांनो तर त्याच्यानुसार ह्या ज्या काही प्रश्न विचारले जातात प्रश्नचिन्हाच्या जागी काय उत्तरील तर त्याचा खूप फायदा हे नंबर पाठ केल्यामुळे तुम्हाला होऊ शकतो जर हा व्हिडिओ आवडला तर निश्चित लाईक करा थँक्यू